घोटाळा प्रकरणी समितीचे कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता. मागील काही दिवसापासून न्यायप्रविष्ट असलेल्या लालपिवळा ध्वज प्रकरणातील एम ए समिती कार्यकर्त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे, त्यामुळे कर्नाटकी प्रशासनाच्या कारभाराला पुन्हा एकदा जबरात बसली आहे. याबाबतची माहिती अशी की येथील प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोर लालपिवळा ध्वज फडकविण्यात आला आहे. या ध्वजाला कोणतीही अधिकृत मान्यता नाही. असे असताना हा ध्वज तिथे लावण्यात येऊ नये यासाठी एम ए समिती कार्यकर्त्यांनी धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन केले होते. त्यामुळे एम ए समितीचे कार्यकर्ते असणाऱ्या सर्वश्री सूरज गणबरकर, अजित कोकणे, मनोज पावशी, सुधीर कालकुंद्रीकर, नारायण किटवाडकर, सतीश गावडोजी यांच्यावर मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यात आला होता. सदर गुन्ह्यानंतर झालेल्या सुनावणीच्या वेळी खोट्या साक्षी सादर करून कार्यकर्त्यांना गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्नही झाला होता, मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. एम ए समिती कार्यकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट महेश बिरजे, रिचमंड रिकी नवग्रह आणि बाळासाहेब कागडकर यांनी काम पाहिले होते. 7 डिसेंबर 2017 रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 7 जणांनी बेळगाव बोगारस येथे रिजनल कमिशनर ऑफिससमोर जो लाल आणि पिवळा ध्वज लावलेला आहे तो काढण्यात आलेला नाही म्हणून त्यांनी नॅशनल फ्लॅग डे दिवशी आंदोलन केले. आंदोलन करत असतेवेळी 7 जणांनी मीडियासमोर जे भाषण केले त्यांनी केलेले भाषण हे प्रक्षोभक भाषण होते आणि त्यांच्यामुळे कन्नड आणि मराठी भाषेचा तेढ निर्माण झाला म्हणून कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावरती भारतीय दंड संहिता कलम 153 खाली त्यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात आला. 2019 साली ह्या घटनेचा पूर्ण तपास करून JMC कोर्टमध्ये चार्जशीट दाखल करण्यात आली. 3 वर्ष खटला चालला, त्याच्यामध्ये सरकार पक्षातर्फे 8 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. खास करून याच्यामध्ये 8 जणांपैकी 6 जण हे पोलीस ऑफिसर्स होते आणि जे बाकीचे 2 होते विटनेस हे एवढंच बाहेरचे होते. पण कोर्टासमोर त्यांनी दिलेले प्रक्षोभक भाषण होते हे सरकार पक्षातर्फे त्यांनी सिद्ध करू शकले नाहीत म्हणून आज न्यायालयाने त्या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. नजीकच्या रिजनल कमिशनर ऑफिससमोर लाल पिवळा फडका फडकवलेला होता आणि तो अनधिकृत आहे आणि त्याचबरोबर तो जो ध्वज होता त्याला कुठल्याच प्रकारची मान्यता नाही. तो आपल्या राष्ट्रध्वजापेक्षा उंचीवरती फडकवलेला होता. याला आक्षेप घेत आम्ही 7 जणांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 7 जणांनी आम्ही बोगारवेसला एक आंदोलन केलं, डोळ्याला पट्टी लावून आणि सांगितलं की बाबा हे जे चाललं आहे हे फ्लॅग नियमाप्रमाणे म्हणजे फ्लॅगचा जो कायदा आहे त्याच्याप्रमाणे हे बसत नाही आणि हे चुकीचं आहे. कोणताही ध्वज हा राष्ट्रध्वजाच्यापेक्षा वरती असू नये, उंचीवरती असू नये, त्याच्या मर्यादेमध्ये असावा आणि मुळात हा ध्वज हा मान्यताप्राप्त ध्वजच नाही, कर्नाटकचा ध्वज नाही. आम्ही त्याला लाल पिवळं फडकं समजतो. त्याच्याबद्दल आम्ही तिथं आंदोलन केलं होतं आणि गुन्हा आमच्यावर नोंद करण्यात आला की आम्ही जे आंदोलन केलं आणि जी थोडीशी भाषणबाजी केली त्याच्यामुळे 2 भाषिकांमध्ये तेढ निर्माण झाली आणि जातीयवाद निर्माण झाला आणि हा राजद्रोह आहे असा त्यांनी गुन्हा आमच्यावर दाखल केला होता. ॲडव्होकेट महेश बिरजे आणि त्यांची जी टीम आहे, कागल ॲडव्होकेट कागलकर आणि ॲडव्होकेट रिची रिकमॅन नवग्रह यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं युक्तिवाद करून अतिशय चतुराईनं हे आम्हाला निर्दोष करण्यामध्ये त्यांनी अतिशय त्याचा हातखंडा त्यांचा आहेच आणि चांगल्या पद्धतीनं त्यांनी एक जजमेंट वगैरे करून व्यवस्थित त्यांनी आम्हाला निर्दोष मुक्तता झालेली आहे.